बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या प्रवीण दरेकर यांची भेट घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या आधी हितेंद्र ठाकूर यांनी घेतलेल्या या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राज्यसभा निवडणुकीसाठीची मतदान आज पार पडलं. 285 आमदारांनी मतदान केलं आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता आलं नाही. दरम्यान मतदान पूर्ण झाल्यानंतर आता निकालाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडूनही चारही उमेदवार विजयी होण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे भाजपनंही तिन्ही उमेदवार विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना शिवसेनेची 14 मतं मिळाली आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची 9, काँग्रेसची 2, समाजवादी पार्टीची 2, बच्चू कडू यांच्या प्रहारची 2, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, चंद्रकांत पाटील, राजेंद्र येडावरकर, गीता जैन, नरेंद्र भोंडेकर, मंजुळा गावित, विनोद अग्रवाल, शंकरराव गडाख, आशिष जयस्वाल यांनी मतदान केल्याची माहिती आहे. राज्यसभा निवडणुकीत बेरजेच्या राजकारणात बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष होतं. हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे ते कुणाला मतदान करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं. दरम्यान आज मतदानासाठी आल्यानंतर विधानभवन परिसरात राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांनी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे या भवियाची मते आघाडीला मिळणार का हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.